अनेकाया विचारे या निश्चये ना सोनिया गेली खंती सहज स्थिति भोगाची न देखे से झाले श्रम आले वर्म हाता हे ना सोनिया गेली खंती सहज स्थिति भोगाची तुका म्हणे कैची कीव तुका म्हणे कैची कीव कोठे जीव निराळा ना सोनिया गेली खंती सहज स्थिति भोगाची पांडुरंगा करो प्रथम रमण नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति सेवे लागी सेवक झालो तुमचा मरणा हाती सुटनी काया विचारे या निश्चये ना सोनिया गेली खंती सहज स्थिति भोगाची अनंत कृपा विभूषित विश्ववंद्य विश्वसंत संतश्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील चार चरणाचा अभंग शेवेकरिता घेतलेला आहे. या अभंगाच्या द्वारा संतश्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवंताच्या भक्तीच्या द्वारा भगवत कृपेने भगवत भक्ताच्या जीवनामध्ये घडलेली एक जगद विलक्षण अत्यंत उच्च अशी क्रांती प्रगट करतात. विठ्ठल अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुणनिधान भक्त वत्सल जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीरायाच्या असीम कृपेद्वारा ज्ञान कैवल्य तेजोनिधी विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट विश्ववंदे जगद्गुरु श्री तुकोबाराय अधिकरून सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी परिसरातून व या अत्यंत पवित्र अशा धर्मप्रधान या उंडेगाव या गावातून हजर असलेले वारकरी संप्रदायातील वारकरी शिक्षण संस्थेतील
ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधु कीर्तनकार प्रवचनकार कथाकार टाळकरी वृंद परिसरातून उपस्थित असलेले अनेक गावातून आलेले सर्व वैष्णव श्रोते सज्जन आपल्या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये परमपूज्य परमश्रद्धेय प्राप्तस्मरणीय वारकरी संप्रदायातील थोर संत संत भगवान बाबा महाराज यांच्या अनुकंपेने परमपूज्य परमश्रद्धेय प्राप्तस्मरणीय थोर संत मारुतराव महाराज यांच्या पवित्र स्पर्शाने परमपूज्य परमश्रद्धेय प्राप्तस्मरणीय थोर संत मोतीराम महाराज यांच्या चरणस्पर्शाने पुनीत असलेल्या या उंडेगाव या गावामध्ये आज सेवेकरिता येण्याचं सौभाग्य लाभलं। परमपूज्य श्रद्धेय वैकुंठवासी मातोश्री कलावंतीबाई विठ्ठलराव जायभाय या मातोश्रीच्या गोड जेवणाच्या 13व्या विधीच्या निमित्ताने त्यांचे चिरंजीव आदरणीय रामरावजी विठ्ठलराव जायभाय त्यांचे चिरंजीव आदरणीय विनायकराव विठ्ठलराव जायभाय आणि त्यांचे तिसरे चिरंजीव आदरणीय भास्करराव विठ्ठलराव जायभाय या त्यांच्या तीनही चिरंजीवाच्या द्वारा त्यांचे सर्व आप्तेष्ट नातेवाईक सगळे सोयरे पाहुणे मित्रपरिवार या सर्वांच्या स्नेहातून आजच्या या सेवेचं सौभाग्य माझ्या वाट्याला प्राप्त झालेलं आहे। आजच्या सेवेचा सुयोग आपल्या सर्वांचे मार्गदर्शक श्रद्धेय हरिभक्तीपरायण आदरणीय व्याकरणाचार्य अर्जुन महाराज लाड गुरुजी यांच्या आदेशातून आजच्या या सेवेचं सौभाग्य मला प्राप्त झालेलं आहे। संकल्पित वेळेमध्ये म्हणजे राहिलेल्या 15 तासामध्ये आपण अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू। विठ्ठल विठ्ठल मोठ्या श्रद्धेने अत्यंत उत्साहाने भावपूर्ण हृदयाने आपण सर्वजण इथे उपस्थित आहात। आपली बहिर्मुख इंद्रिये अंतर्मुख बनावी, आपलं चंचल अंतःकरण स्थिर शांत बनावं, आपल्या वृत्तीतील हृदयातील दोष विकार नष्ट व्हावे, अनादिकालापासून भगवंताच्या दर्शनाची आपल्याला जी भूक लागलेली आहे ती भूक तृप्त व्हावे, देवामध्ये आणि आपल्यामध्ये अनुभूतीच्या दृष्टीनं जे करोडो किलोमीटरचं अंतर आहे ते अंतर हळूहळू हळू कमी व्हावं, शताएका तरी जन्माच्या शेवटी कृपाळुआ पोटी येईल दया। भगवान श्री पंढरीरायाला आपली दया यावी, स्वप्नात का होईना येऊन प्रभूने आपल्याला दर्शन द्यावं आणि आपला अनंत जन्माचा प्रवास पूर्ण व्हावा या स्वच्छ अपेक्षेनेच आपण सर्वजण भक्तश्रेष्ठ मारुतीरायाच्या भगवान श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दरबारामध्ये स्थानापन्न झालेलो आहोत। वारकरी संप्रदायातील वारकरी शिक्षण संस्थेतील ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार मंडळी या ठिकाणी टाळे घेऊन उभे आहेत। हरिभक्तीपरायण आदरणीय मनोहर महाराज, हरिभक्तीपरायण आदरणीय पुरुषोत्तम महाराज, वारकरी संप्रदायाची साधना करत असलेली अत्यंत गोड अशी मंडळी इथे टाळे घेऊन उभी आहेत गायनाकरिता। या संपूर्ण परिसरामध्ये सातत्यानं भ्रमण करत असलेली अत्यंत प्रेमाने परमार्थाची साधना करणारी हरिभक्तीपरायण गोविंद महाराज, नामदेव महाराज, महादेव महाराज अशी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी टाळे घेऊन उभे आहेत। तर आपल्या सर्वांचेच मार्गदर्शक या परिसरातले मृदंगाच्या क्षेत्रातले भीष्माचार्य आबा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याही चरणी मी नतमस्तक होतो। वारकरी संप्रदायातल्या साधकावर प्रेम करणारे
अनेक भागातून अनेक गावातून खूप लांबून लांबून असे श्रोते या ठिकाणी येऊन उपस्थित आहेत. ज्ञानेश्वरी हाच आपला आत्मा समजून जीवन जगणारे आदरणीय रमाकांत महाराज या परिसरातून अनेक हजर असलेले कीर्तनकार ज्याने अत्यंत दर्जेदार असा अमृत महोत्सव संपन्न केला हळमला त्याचे प्रमुख आदरणीय विनायकरावजी गुट्टे तात्या ते या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपल्या सर्वांच्या चरणी अंतःकरणपूर्वक वंदन करतो, नतमस्तक होतो. तुम्ही जशी कृपा कराल या पद्धतीने काहीसं चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. या गावातील जायभाय परिवारातील मातोश्री वैकुंठवासी कलावंतीबाई विठ्ठलराव जायभाय या आईचं या मातोश्रीच्या या 13व्याच्या गोड जेवणाच्या निमित्ताने आपण उपस्थित आहोत. आता ही मातोश्री कशी होती, त्यांचा स्वभाव कसा होता, त्यांचं जीवन कसं होतं या विषयात मला काय अधिकसं बोलता येणार नाही, कारण मी या गावामध्ये पहिल्यांदाच आलेलो आहे. या गावाचा नामपरिचय मला होता, पण या गावाचा रूपपरिचय नव्हता. हे गाव पाहिलं नव्हतं. या गावाचा नामपरिचय होता. साधारणपणे 25 वर्षापासून मी या गावाचं नाव ऐकत होतो. ते हरिभक्तीपरायण आदरणीय गायनाचार्य वारकरी संप्रदायातल्या अनेक महाराजांचं सारथ्य ज्यांनी केलं असे आता म्हणावं लागतंय वैकुंठवासी आदरणीय निर्गुण महाराज यांच्या मुखातून त्यांच्या संबंधाने या गावाचं नाव ऐकत होतं. खरं म्हणजे निर्गुण महाराज म्हणजे नाव निर्गुण होतं पण गुणवान होते, गुणवान होते. असं एक आगळं आणि वेगळं जीव एका वाक्यात सांगतो, त्यांना पाहिल्यानंतर पाहणारा कधीच उदास खिन्न नाराज होत नव्हतं. कितीही खिन्नता असू द्या, कितीही उदासीन्य जीवन असू द्या, कितीही एखादा कठोर प्रसंग जीवनात आलेला असू द्या, पण निर्गुण महाराजांची भेट झाली की तो प्रसन्न होणारच. ज्ञानोबरायांची ती अर्धी मूवी मला आठवते त्यांच्या संबंधाने की दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुष याने त्यांना पाहिलं रे पाहिलं की तो पाहणारा तृप्त सुखी आणि प्रसन्न व्हायचा. अशी अनेकांना प्रसन्न ठेवणार, अनेकांना खुश ठेवणार, अनेकांना समाधान देणार असं एक वारकरी संप्रदायातलं सेवानिष्ठ असलेलं जीवन. साधूच्या सेवेमध्ये आपल्या जीवनाचा कालखंड ज्या व्यक्तीने घालवला असं एक आगळं आणि वेगळं की ज्या व्यक्तिमत्वाची या महाराष्ट्राला या विभागाला या परिवाराला त्यांच्या सर्व घराला आणि सर्व वारकरी संप्रदायातल्या आपणाला ज्यांची आवश्यकता होती. पण एकच वाक्य आता म्हणावं लागेल, जो आवडे सर्वाला तोची आवडे देवाला या न्यायाने कदाचित त्यांचं भजन ऐकण्याची इच्छा, कदाचित भगवंताला इच्छा झाली असेल आपला रथ थोडा चालवावा, आणि म्हणून काय भगवंताने त्यांना आपल्याकडे लवकर बोलवलं. परमात्मा करो त्यांचेच गुण, त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांची वारकरी संप्रदायाच्या वरची असलेली निष्ठा पुढच्या हे पिढीने आणि त्यांच्या संबंधित असणाऱ्या सर्व भक्त परिवाराने ती पुढे चालू ठेवावी, हेच खरी त्यांना श्रद्धांजली आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि म्हणून या गावाचा संपूर्ण महाराष्ट्राला परिचय करून देणारं ते व्यक्तिमत्व होतं. पण आज मला या जायभाय परिवाराच्या स्नेहामुळं आणि आदरणीय व्याकरणाचार्य पूज्य गुरुजी यांच्या जबरदस्तीमुळं मला आज आपल्या सगळ्यांचं दर्शन प्राप्त झालं. या जायभाय परिवाराची मातोश्री गेलेली आहे. खरं म्हणजे आपण 2-3 कीर्तन ऐकत आलेलो आहोत आणि त्यामुळे आता मी अधिक दळलेलं दळत नाही हे लक्षात असू द्या, अधिक त्याचा विस्तार करत नाही. फक्त एकच सांगेन, इथे आल्यानंतर या परिवाराची थोडीशी भेट झाल्यानंतर आणि या परिवाराचं वारकरी संप्रदायाविषयीचं असलेलं घनिष्ठ नातं आणि स्नेहाचा संबंध लक्षात आल्यानंतर या परिवाराला
अर्थात रामरावजी, विनायकरावजी, भास्कररावजी अशा या सुपुत्रांना जन्म देणारी ही मातोश्री किती पवित्र असेल, किती निर्मळ मनाची असेल, किती स्वच्छ असेल, किती शांत सरळ स्वभावाची असेल याची आपण कल्पना करणं गरजेचं आहे. आपण फेटा बांधला ते त्यांचंच घर का, बरोबर आहे ना. आणि मग मी कल्पना करतोय, गृहित धरा, एक जीवनाचा विचार करा कसा असतं बघा. साधारणपणे 90 आसपासचं 92 वय होतं. या मातोश्रीच्या जीवनाचा साधारणतः एक 40 वर्षापूर्वीचा कालखंड, 50 वर्षापूर्वीचा कालखंड, 60 वर्षापूर्वीचा कालखंड आपण विचारात घ्या. भौतिक सुविधा काय असेल, दळणवळणाची सुविधा काय असेल, सांपत्तिक स्थिती किती कठीण अडचणीची असेल. त्या घरात खाली उतरताना मला वाटलं आता मी वर येतो का नाही. किती कठीण असेल बरं, किती कठीण असेल. तुम्ही नाही घरी गेले, बघितलं नाही तुम्ही. मलाच वाटलं आता मी वर येतोय का नाही. आणि मग अशा कालखंडात आता तर निदान याने काहीतरी प्लास्टर केलं असेल, पायऱ्या बसवल्या असतील. मला वाटत नाही या मातोश्रीच्या त्या काळात काय परिस्थिती असेल घराची, देव जाणे. पण लक्षात ठेवा, इतक्या भौतिक परिस्थितीशी सामना करत, कष्ट करत, मेहनत करत या तीनही मुलांना जन्मही दिला आणि त्याबरोबर जीवन दिलं. लक्ष द्या, जन्म तर कोणीही देते नाही, तरी काय थोडी श्वान सुखरी बापडे. जन्म तर कोणीही देत हो, पण जीवन देणं महत्वाचं आहे. ऐका, जन्माला घालणं त्याबरोबर संस्कार देणं हे अत्यंत गरजेचं आहे. ही या मातोश्रीनं ही सगळी पिढी संस्कारक्षम बनवली. या मातोश्रीनं कठीण कठीण प्रसंगामध्ये राहून आपला परिवार सावरला, सांभाळला. ही गोष्ट आपल्याला नाकारता येत नाही. आज आपल्याकडे सुविधा आहेत, भौतिक साधन आहेत, पण त्या काळातली परिस्थिती काय असेल. मला वाटतं गंगाखेडहून चालतच यावं लागत असेल असा माझा अंदाज आहे. अशी कठीण कठीण परिस्थिती. अहो आत्ताच मला वाटलं बरं झालं स्कॉर्पिओ घेऊन आलो म्हणून. फाट्याहून आत आल्यावर गावात शिरताना प्रचंड अवस्था कठीण आहे. पण लक्षात ठेवा, मग 60 वर्षापूर्वी, 50 वर्षापूर्वी किती परिस्थिती सामाजिक दळणवळणाची कठीण असेल बरं. पण अशाही स्थितीत ज्यांनी कष्ट केलं, प्रामाणिकपणा सांभाळला, मेहनत केली, ऐका, एका हातात प्रयत्न ठेवला, एका हातात पुण्य ठेवलं, एका हातात कर्म घेतलं, एका हातात धर्म स्वीकारला, एका वाक्यात सांगेल, या मातोश्रीने, वैकुंठवासी मातोश्री कलावंतीबाई, या मातोश्रीने ऐका कष्टाने प्रपंच केला. आणि पुढचं वाक्य ऐका, निष्ठेने परमार्थ केला. हे महत्वाचं आहे. जीवन बरं का, जीवन यशस्वी बनण्यासाठी केवळ कष्टही उपयोगाला येत नाही आणि नुसती निष्ठाही कामाला येत नाही. आपण म्हणतोच ना, ये रे हरीन दे पंगावर, हे असं शक्य आहे का. ऐका, प्रयत्न केलाच पाहिजे, मेहनत केलीच पाहिजे, कष्ट केलंच पाहिजे. पण केवळ कष्टच केलं आणि धर्माचं आचरण केलंच नाही, सत्कर्म केलंच नाही, पुण्य संपादन केलंच नाही, तर ते जीवन यशस्वी होत नाही. म्हणून या आईनं कष्टही केलं, कष्टाने प्रपंच केला आणि निष्ठेने साधना केली, परमार्थ केला. दुसऱ्या वाक्यात सांगेल ऐका, प्रामाणिकपणे प्रपंच केला आणि पारदर्शीपणे परमार्थ केला. पारदर्शीपणा आणि प्रामाणिकपणा हे दोन पैलू जीवनामध्ये स्वीकारणं हे अत्यंत आवश्यक आहे. असं एक या जायभाई परिवारातलं एक मूळ असलेलं, बूड असलेलं, पाय असलेलं हे व्यक्तिमत्व गेलेलं आहे. आणि म्हणून आई जाणं, आता ते सोसावं लागतं, सहन करावं लागतं, मागे टाकावं लागतं, विसरून जावं लागतं, हा भाग वेगळा. पण आईचे उपकार, आईची माया, आईचं प्रेम हे कधीही वृत्तीतून हृदयातून बाजूला जाऊ शकत नाही. हे चांगलं ध्यानात ठेवा. ती कशीही असली तरी काय ज्ञानोबारायची भाषा आहे. ज्ञानोबाराई सांगतात, एखाद्या वेळेस ती आई, ती मातोश्री माता शरीरानं कुरूप असेल. कशी?
कुरूप असेल पण ज्ञानोबा राय सांगतात तरी तिचे स्नेह कुरे नव्हे की ज्ञानोबा राय सांगतात अरे तिचा स्नेह तिचं प्रेम कुठं कुरूप असतं का तिचं शरीर कुरूप असेल एखाद्या वेळेस ती पांगळी असेल लंगडी असेल आंधळी असेल अशिक्षित असेल अडाणी असेल पण तिच्या वृत्तीतलं जे प्रेम असतं ते प्रेम मात्र गंगेच्या प्रवाहापेक्षाही निर्मळ असतं हे लक्षात असू द्या आणि अशा आईच्या पवित्र प्रेमाला हा परिवार मुकलेला आहे एक लक्षात ठेवा महत्वाचं वाक्य सांगतो तुम्हाला नाही पटलं तरी सांगणं माझं कर्तव्य आहे म्हणून सांगतो तुमच्यावर खरं प्रेम करणारं व्यक्तिमत्व जर कोण असेल तर तिचं नाव आहे आई ऐका बरं का आई सोडून घरातली बाकीची सगळी माणसं लबाड आहेत लबाड हे लक्षात असू द्या खरं प्रेम करणारी कोण असेल तर तिचं नाव आई आहे प्रमाण सगळी पाठ आहेत माझा मुद्दा इतकाच आहे म्हणून तर म्हणतात ना स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी आणि म्हणून ती मातोश्री किती पवित्र असेल किती निर्मळ असेल किती स्वज्वळ असेल याचा मी थोडा अंदाज सांगतो आणि पुढे चालतो विठ्ठल विठ्ठल प्रत्यक्षात मी पाहिलं नाही याने मला काय माहिती बी सांगितली नाही काही सांगितलं नाही तुम्ही होतेच की फेटा बांधून उभा राहिलो अंदाजे बोलतो मी अंदाजे यांच्या वृत्तीतला असलेला चांगुलपणा लक्षात घेऊन मी अंदाज बांधतोय हे जर असे आहेत तर यांची मातोश्री यांची आई कशी असेल एक अंदाज घेतलाय मी कसं असतं बघा तुम्ही शेतकरी आहेत शेतकरी आहेत होय म्हणा की तुम्ही शेतकरी आहेत ना आणि मग लक्षात ठेवा जुन्या काळातली गोष्ट त्या पाऊल वाटा असायच्या आणि मग तिथनं जाताना ती अशी ज्वारी पेरलेली होती ज्वारी पेरलेली होती ज्वारी उगवलेली होती ज्वारीचे असे वीतभर कोंब असे बाहेर आले होते ते अशी लुसलुसीत ज्वारी ती अशी डोलदार ज्वारी ते ज्वारीच असं पीक छान असं ते लुसलुसीत ज्वारीचे कोंब ते मोड आणि ते पाहिल्यानंतर तो जातिवंत शेतकरी एखाद्या दुसऱ्या गावचा तिथनं जाताना ते वीतभर ज्वारीला पाहिल्यानंतर लुसलुसीत ज्वारी बघितल्यानंतर तो शेतकरी वर्णन करतो कशाचं ज्वारीचं म्हणजे हे जातिवंत शेतकरी नाहीत हे असं त्याचं उत्तर आहे ऐका तो जातिवंत शेतकरी ज्वारीचं वर्णन करतो का कशाचं वर्णन करतो आता काय उपयोग आहे एसटी निघून गेल्यावर बोचकं घेऊन पळण्यात काय माझ्या ऐका लक्षात ठेवा उत्तर इतकंच आहे तो जातिवंत शेतकरी वर्णन करतो कशाचं त्या जमिनीचं तो म्हणतो बापरे काय काय जमीन आहे आता ऐका पाहिलंय काय त्यानं पीक पाहिलंय काय आता बोला की ज्वारीचं पीक पाहिलंय नीट ऐका पाहिलंय पीक आणि वर्णन कशाचं करतोय जमिनीचं त्यानं अंदाज बांधलाय हे पीक जर इतकं लुसलुसीत आहे हे पीक जर इतकं लुसलुसीत आहे हे 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 कोंब जर इतके ठसठशीत आहेत हे विनायकराव भास्करराव आणि रामरावजी हे मोड जर इतके पिळदार आहेत तरी या मोडांना इथं आलेल्या या सगळ्या पिकाला जन्म देणारी मातोश्री कलावंती बाई ही जमीन किती कसदार असेल याचा अंदाज येतोय अंदाज ज्ञानोबा राय बोलतात भूमीचे मारदव सांगे कोंबाचे लवलव तैसे आचार गौरव सुकुलीनाचे या न्यायाने कोंबाची लवलव भूमीचे मारदव सांगे ज्ञानोबरायची भाषा कोंबाची लवलव हे हे इतके प्रसन्न आहेत हे इतके सालस आहेत हे इतके निर्मळ मनाचे आहेत हे तिघही इतके पवित्र हृदयाचे आहेत आणि मग अंदाज केलाय कोंब जर इतके लुसलुसीत असतील पवित्र असतील तर या कोंबाला जन्म देणारी ती भूमी किती मृदू असेल किती निर्मळ असेल किती स्वच्छ असेल अशा एका पवित्र मातोश्रीच्या या निमित्ताने आज चिंतना करीता आपण उपस्थित आहोत
शिवेला घेतलेला अभंग तुकोबारायांचा आहे. आणि महाराज या अभंगातून भक्तीच्या द्वारा आपल्या जीवनातली झालेली क्रांती प्रगट करतात. ऐका, तसं जर पाहिलं तर क्रांती म्हणतातच कशाला, क्रांती त्याला म्हणतात कोणालाच जे शक्य नाही ते करणं, याला क्रांती म्हणतात. पण मग कोणालाच शक्य नाही असं या जगात काहीच नाही, काहीच नाही. अशक्य या जगात काय आहे? भाषा आहे तुकोबारायची, भाषा आहे ज्ञानोबारायची. ज्ञानोबाराय सांगतात तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे शिरापडे. ज्ञानोबाराय सांगतात याच शरीराने शरीराला येणं संपवता येतं, हे या शरीरात सामर्थ्य आहे. तुकोबाराय सांगतात नरदेह निदान लागले हाती उत्तम सार उत्तम गती देवची होईन म्हणती ते होती तरी का चित्ते न धरावे. लक्ष द्या, म्हणजे या शरीराने जर माणसानं ठरवलं तर माणसाला देव होता येत. पण कधी ठरवलं तर काय आहे, ठरवल्यानंतर अवघड काहीच नाही. कधी ठरवल्यानंतर, आता तुम्ही ठरवत नाही हेच अवघड आहे. ठरवल्यावर काहीच अवघड नाही हो, ठरवल्यावर ठरवलं पाहिजे की नाही. काही लोक म्हणतात काय अवघड आहे, मी ठरवलं तर मी एकटा सप्ताह करू शकतो. मी म्हटलं मग तुम्ही कधी करायचे, आम्ही वैकुंठाला गेल्यावर. ठरवा ना तुम्ही, तुमच्यात ताकद आहे, तुमच्यात सामर्थ्य आहे. तुम्ही ठरवलं तर माळ घालू शकता की नाही, ठरवलं तर घालू शकताय, पण ठरवतच नाही काय करा. अर्थ इतकाच आहे, ठरवल्यानंतर अशक्य गोष्ट कोणतीच नाही. स्वसाध्य ते साधे करिता करिता असाध्य ते साध्य करिता सायास. ज्ञानोबारायची भाषा आहे ना, ज्ञानोबाराय सांगतात अभ्यासाचे नि बळे एकागती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे केले की विषकी हरी पडे समुद्री पायवाट जोडे एके वाघब्रह्म थोकडे अभ्यासे केले म्हणून अभ्यासाशी काही या लागी सर्वता दुष्कर नाही म्हणून माझ्या ठाई अभ्यासे मिळ. ज्ञानोबारायची भाषा आहे, तुकोबारायची अशीच भाषा आहे. ओले मूळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाशी संग कार्यसिद्धी. अर्थ इतकाच आहे, ठरवल्यानंतर गोष्ट कोणतीच अवघड नाही. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण म्हणायचे, काय म्हणायचे, ते म्हणायचे महाराष्ट्रीयन माणसाने जर ठरवलं तर सिंहाच्या जबड्यात हात घालून त्याचा जबडा फाडून काढायची त्याच्या ताकद. पण हे वाक्य म्हटल्यानंतर ते लगेच पुढचं पण वाक्य म्हणायचे कोणतं, प्राण गेला तरी सुद्धा तो असं कधी ठरवत नाही. ठरवल्यावर जमतोय हो, पण तुम्ही ठरवतच नाही, काय करता अवघड आहे हे लक्षात ठेवा. म्हणून माझ्या माझी विनंती आहे, अशक्य गोष्ट कोणतीच नाही मनुष्य फक्त करत नाही. ठरवलं पाहिजे प्रत्येक गोष्टीत मनुष्य यशस्वी होण्याचा काय करतो, प्रयत्न करतो. भाषा आहे ज्ञानोबारायची जगस्पृहे आस्पद एक सार्वभौम पद न मरणे निर्विवाद जगापडे. याचे ओवीचे दोन अर्थ आहे तिथं, एक सार्वभौम पद निर्विवाद जगापडे हा एक अर्थ आणि न मरणे निर्विवाद जगापडे हा एक अर्थ. ऐका, एक सार्वभौम पद प्रत्येक माणसाची इच्छा असते काय, प्रत्येक क्षेत्रात आपलंच वर्चस्व निर्माण झालं पाहिजे. कुठलंही क्षेत्र असू द्या, प्रत्येकाला असं वाटतं आपलंच, थोडी आमची आळंदीची भाषा सांगू का,
आपलंच वजन वजन पडलं काय अवघडच राहतं. आपलं वजनच वाढणं गेलं काय करावं. अर्थात अर्थ इतकाच आहे, प्रत्येकाला असं वाटतं आपलंच वर्चस्व निर्माण झालं पाहिजे. कोणी असो गायकांना असंच वाटतं आपलं वर्चस्व. त्याच्यामुळे ते चाल अशी म्हणतात अशी म्हणतात, मागं म्हणणाऱ्याला आलीच नाही पाहिजे. काय तुमचं नाव आहे काय काय बघा माझ्याकडे बघितले लगेच आता आहे का ना. एक सांगितलं तुम्हाला नाही असं मृदंगाचार्यांना वाटतं आपलं वर्चस्व निर्माण झालं पाहिजे. असा मृदंग वाजवायचा म्हणणाऱ्याला सम कळूच दे. बरोबर आहे. आता हे माझ्याकडे असे डोळे करू करू बघायला लागलेत हे म्हणत असतील आमचंच बरं डोळ्यावर आलं तुमचं. आमचं सुद्धा तसंच आहे. आम्हाला असंच वाटतं असा आपण घ्यायचा कोणालाच पाठ नसला पाहिजे. पण काय करावं या मोबाईलनं आमचं सगळं मातीत घाल. कुठला बी आपण घेऊ द्या लगेच मोबाईलनं काय करावं. आता तर ते कुठलं बी चरण म्हणू द्या मधलं जरी म्हणलं तरी ते आपण सांगतंय लगेच अवघडच आहे. हेतू इतकाच आहे प्रत्येकाला वाटतं आपलं वर्चस्व निर्माण झालं पाहिजे आणि मनुष्य त्याकरता प्रयत्न सुद्धा करतो. पण एक क्षेत्र मात्र असं आहे तिथं माणसाच काही चालत नाही. मग तेथे तेथे नचले काही तिथ मात्र माणसाच काही चालत नाही. कुठ तुकोबाराय सांगतात तुका म्हणे तई यम आज्ञा. यमाची आज्ञा आल्यानंतर माणसाच काही चालत नाही. पण कोणाकोणाच तुकोबाराने यादी दिली सत्ता संपदा सत्ताधीशाच काही चालत नाही. ऐका जरा सत्ता पाहून जर यम परत गेला असता तर आपल्या देशाचा एकही पंतप्रधान म्हणायचं बोला की मग सांगा पंतप्रधान मेले का नाही मेले. मेले. मरायची इच्छा होती म्हणून मेले का इच्छा नसताना मेले. इच्छा नसताना मेले. पंतप्रधान पदावर असताना मेले. बरोबर. सुरक्षेच कवच कड असताना मेले. सांगू का सुरक्षा रक्षकाने मारले. काय देण्यात येते की नाही तुमची. अर्थ इतकाच आहे म्हणजे सत्ता पाहून यम नाही घाबरत पुढे घ्या संपदा पैसे नोटा. जर पैसे पाहून यम परत गेला असता तर मला वाटतं धीरूभाई अंबानीचा नंबर लागलाच मेला असतो माहिती. मेहरबानी आहे आणखी नियम भ्रष्टाचार करत नाही. काय सांगू जर यमाने भ्रष्टाचार केला असता तर तुमच्या माझ्यासारख्या गोर गरीबावर किती अन्याय झाला असता. श्रीमंत मेलेच नसते गरीबच मेले असते. खरं म्हणजे यमाच्या दरबारात अजून काय आहे न्याय. आणि म्हणून आपण सगळ्यांनी यमाचा भव्य नागरी सत्कार करायला पाहिजे की तुमच्या दरबारात न्याय आहे. म्हणून माझ सत्ता पाहून यम घाबरत नाही संपत्ती पाहून यम. मेनू तुल्य पृथ्वी ती दल्या सुवर्ण नमी
मनाचा जेव्हा निरोप येतो तेव्हा यम सत्ता पाहून घाबरत नाही, संपत्ती पाहून घाबरत नाही. आता राहिलं काय? विद्वत्ता, बुद्धिमत्ता. बुद्धिमत्ता पाहून तरी यम कुठं घाबरतो? हजारो माणसाच्या बायपास शस्त्रक्रिया ज्या व्यक्तीने केल्या, असा आपल्या भारत देशातला क्रमांक एकचा हृदय रोग तज्ञ डॉक्टर नीतू मांडके कशाने गेले? अटॅकनेच गेले ना, कशाने? त्यांनाच कळलं अटॅक आलाय. गाडी दवाखान्यात त्यांनीच नेली. कोणती सलाईन भरायची नि इंजेक्शन भरायची हे ते सांगत होते डॉक्टरला. आणि पुढे ऐका काय झालं हे ते सांगत सांगत वैकुंठ अशी झाली. काय झाली? प्रश्नच नाही. माझा मुद्दा इतकाच आहे म्हणून लक्षात ठेवा की ते तुमच्याकडे पैसा असू द्या, मेरू पर्वताच्या ओझ्या इतकं जरी सोनं दिलं तरी सुद्धा नरदेहाच्या आयुष्याचा एक क्षण सुद्धा नाही मिळू शकत. हे तू इतकाच आहे. यम घाबरत नाही. सत्ता पाहून घाबरत नाही, संपत्ती पाहून घाबरत नाही, बुद्धिमत्ता विद्वत्ता पाहून घाबरत नाही. मग या तिन्ही पैकी तुमच्याजवळ काय आहे? काहीच नाही. तिन्हीतलं सत्ता. आता कशाला सत्तेची चर्चा करायची? ते पहिलं आम्ही ओवी म्हणायचो, मग तया पुण्याची पावती सवेची इंद्रपणाची कुठे उतरे, मग येऊ लागते माघारे मृत्यू लोका. आता हीच ओवी थोडी मी लोकशाहीच्या भाषेतली सांगतो बरं का, ज्ञानेश्वरीत नाही बरं का, ते तुम्ही उडकू नका. लोकशाहीच्या भाषेत सांगतो. मग तया पाच वर्षाची मुदत सरे, सवेची मंत्रीपणाची उठी उतरे, मग येऊ लागते माघारे आपापले मतदार संघा. आता मला वाटतंय तात्या ही ओवी अजून अवघड झाली, आता खाली आणावं लागल. मग तया अडीच वर्षाची मुदत पळली ना, अवघड झालंय. त्यामुळे लय त्याच्यात नादात राहत जाऊ नका. लय हे सत्ता आणि ह्यावन त्यावन ते संपत असते. सत्ता कधी जाईल सांगता येत नाही. संपत्ती या धनाचा न धरी विश्वास, जैशी तरवर छाया ती कधी नष्ट होईल सांगता येत नाही. हे तो संपत्तीचे वारे साचो संपत्तीचे वारे. तुकोबाराने त्याला विशेषण लावलं वारे. साचो कार्य गॅरंटीन हे काय होणार आहे? वार वार कशाला म्हणतात? अडीच तास जे एका जाग्याहून हालतच नसत त्याला वार म्हणतात. त्याला वार म्हणतात. अरे दादा, जे स्थिर राहतच नसत त्याचं नाव काय आहे? वार आहे. तुकोबाराय सांगतात संपत्ती हे वार आहे, याच्या नादाला लागू नका. हे कधी जाईल? हे थोडक्यात आपल्या बोलण्याचा मुद्दा इतकाच आहे, भाव इतकाच आहे की मृत्यूचा यमाचा निरोप आल्यानंतर सत्ता असली तरी, संपत्ती असली तरी, बुद्धिमत्ता असली तरी यम घाबरत नाही. थोडक्यात काय मारा वच लागतंय ऐका. कोणत्याही क्षेत्रात भेसळ झालेली दिसून येते पण अजून मृत्यूत मरणात भेसळ झालेली नाही. एक मनुष्य असं पळतच निघाला. मी म्हटलं इतक्या पळत कुठं निघालात? कीर्तनाला चाललात का? तो म्हणला छे, एवढ्या पळत कुठं कीर्तनाला जातात का? म्हटलं मग कुठं निघालात? पोलीस ठाण्यावर निघालोय. बापरे, कशा करता? फौजदारी करायची. म्हटलं कोणावर? त्या दुकानदारावर. म्हटलं कोणत्या? त्याने सांगितलं त्या औषधाच्या दुकानदारावर. म्हटलं का?
कशाची फौजदारी करायची? का म्हणजे 8 दिवसापूर्वी त्याच्याकडून मी 1 लिटर रोगर घेऊन पेलो होतो. मग फौजदारी करायची? का फौजदारी करायची? मेलो नाही ना म्हणलं. मग फौजदारी कशासाठी करायची? त्याने सांगितले त्यानं त्या रोगर मध्ये सुद्धा भेसळ. तुम्ही जागेत आहेत की? रोगर मध्ये सुद्धा सध्या काय आहे? फक्त मी सांगतो तेवढं फक्त ऐका. भेसळ आहे का नाही याचा प्रयोग करू नका. पण मरणात अजून भेसळ झालेली नाही. तेवढं क्षेत्र शाबूत आहे बघा अजून. म्हणून तुम्हाला जर कुणी विचारलं काय या जगात खरं काय, खरं काय एका मिनिटात सांगा, मरण गॅरंटी नाही. त्याच्यात अजून काही गडबड झालेली नाही. थोडक्यात मरण अटळ आहे, मृत्यूनिश. कसं आहे दादा, आपण राहतो कशात या जगात? याचं नाव काय? जग. जग किती अक्षर आहेत? 2. पहिला अक्षर आहे ज आणि दुसरा आहे ग. ज अक्षराचा अर्थ आहे जनजायते, म्हणजे उत्पन्न होणे. आणि दुसरा अक्षर आहे ग. ग म्हणजे गम गच्छती, म्हणजे नष्ट होणे. म्हणजे जग या शब्दानेच हे सिद्ध केलंय, जे उत्पन्न होतं आणि नष्ट होतं त्याचं नाव काय आहे? जग. आणि अशा जगात राहून अमरत्वाची संकल्पना काय मांडणार आहोत? अर्थ इतकाच आहे, मरण निश्चित आहे, मरावंच लागतंय. जगा काळ काय, बस संपूर्ण जगाला काळ गिळंकृत करतोय. थोडक्यात तुम्हाला आम्हाला आपल्याला सगळ्याला घडी घडी काळ वाटयाची पाहे मरावं लागतंय. पण संतांच्या जीवनात भक्तीच्या द्वारा, नामचिंतनाच्या द्वारा संतांच्या जीवनात क्रांती होते. संपूर्ण जगाला मरावंच लागतंय, हे शरीर सोडावंच लागतंय. पण भक्तीच्या द्वारा देवाच्या कृपेने संतांच्या जीवनात क्रांती होते. ती क्रांती सुटली काया विचारे या निश्चये या निश्चये या विचारे काया मरणा हाती सुटली. ऐका, आत्तापर्यंतच्या कीर्तनामध्ये आपण थोडा विचार हा केलाय की आपल्याला सगळ्यांना काय करावं लागतंय? मरावंच लागतंय. आणि आता विचार हा करायचाय, तुकोबाराय सांगतात मरणा हाती सुटली काया, क्रांती आहे, क्रांती संतांच्या जीवनातली. तर काया मरणा हाती सुटली हे तुकोबाराय जी बोलतात हे कसं खरं आहे याच्या उत्तराचा तेवढा विचार आपण करू आणि शेवा समाप्त करू. पण हा विचार काय एवढ्या लवकर नाही होणार, तास 1.5 तास लागणार आहे. घाबरू नका, 11 संपते. तर विचार आहे का, मरणा हाती सुटली काया, काया मरणा हाती सुटली म्हणजे या कायेला म्हणजे या शरीराला
आता मराव लागत नाही. मृत्यूच्या तावडीतून, मृत्यूच्या कचाट्यातून ही काया काय झाली, सुटली. म्हणजे या कायेला जीवाला नव्हे, जीवाला मरावं लागत नाही अशी नाही भाषा तुकोबारायची. काया काया काय कमाल आहे. वेदांत तत्वज्ञानाच्या चिंतनात ही काया नाशवंत आहे, बरोबर. काया नष्ट होणारी आहे. श्लोकार्धेन प्रवीक्षावे यद्युक्तम ग्रंथ कोटिभिः ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव न अपरः. असं सांग, जीव ब्रह्म आहे, ब्रह्म सत्य आहे, जग मिथ्य आहे. म्हणजे त्याच्यात नंबर या कायेच आहे. काया नष्ट होणारी आहे, काया संपणारी आहे. जरा ऐका, लक्ष द्या, हे काया तर संपते, नष्ट होते. माझ्या माता भगिनी आहे तिथं, ती कणिक तिंबण्याकरता परात असते. बघा परात काय असते, इकडे परात असते काटवट. बरं, काटवट घ्या. जुन्या काळात आता काय काटवट कळते काय, आता वटवट आहे सगळी. तर काटवट बाबा परात घ्या, बरं का. मग त्या परातीमध्ये परात भरून पाणी घेतलं, बरं का. आणि एक एवढा मिठाचा खडा घेतला, हां, असा मिठाचा खडा घेतला. आणि तो एवढा मिठाचा खडा 9 वाजल्यापासून 10:25 म्हणजे साधारणतः 1 तास 25 मिनिटं तो मिठाचा खडा त्या परातभर पाण्यात काय केला, असा घासला. कशात? पाण्यामध्ये. तो एवढा मिठाचा खडा असा घासला साधारणतः 1.5 तास. तर 1.5 तासानंतर तो एवढा मिठाचा खडा घासून 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 1.5 तासानंतर तो मिठाचा खडा केवढा होईल, विरघळून जाईल. काय होईल? विरघळून जाईल. कोण? मिठाचा, मिठाचा खडा म्हणते. आता हे काय, मी मिठाच्या खड्याचं सांगायला इथं आलोय होय. ऐका, मायारूपी परातीमध्ये शब्दस्पर्श रूप रस गंध या पंचविषयाच्या पाण्यामध्ये तुमचं माझं जीवनरूपी मिठाचा खडा जेवढ्या ताकदीनं आपण घासो तेवढ्या लवकर काय होणार आहे, संपणार आहे, नष्ट होणार आहे. भाषा आहे ज्ञानोबारायची. ज्ञानोबाराय सांगतात, तव तव अधिकाधिके मरणायुष्याते जिंके मीठ जैसे उदके घासी जत असे. ज्ञानोबारायची भाषा. मीठ जसं पाण्यामध्ये घासल्यानंतर क्षणाक्षणाला ते काय होतं, नष्टच होत जातं, तसं हे आयुष्य रूपी मिठाचा खडा, जीवन रूपी मिठाचा खडा, संसार रूपी पाण्यात, विषयाच्या पाण्यात, विकाराच्या पाण्यात तुम्ही जितक्या ताकदीनं घासणार तेवढ्या लवकर तो काय होणार आहे, संपणारच आहे, नष्टच होणार आहे. आणि आज तर तुकोबारा इथं सांगतात, मरणा हाती सुटली काया. कसं शक्य? अजून सांगतो, एका माणसाला फाशीची शिक्षा झाली. कशाची? फाशीची. त्याला सुळावर द्यायचंय, सुळावर. फाशीचा दिवस उजाडला आणि त्याला त्या कैदेतून बाहेर काढलं, बरं का. आणि सुळावर द्यायला घेऊन चालले. आता सांगा बरं का नीट, त्या व्यक्तीला त्या कारागृहातून सुळाकडे घेऊन जात असताना तो जसा जसा पाऊल टाकेल तसा तसा त्या प्रत्येक पाऊलाला त्याचा मृत्यू त्याच्या जवळ येतो. कोणाच्या? त्याच्या. जो ज्याला सोळावर द्यायला चालवलंय त्याचा मृत्यू प्रत्येक पाऊल टाकला की त्या पावलाला त्याच्या काय होतो, जवळ येतो. आणि आपला आपला काय लांब जातो अव, आपला बी प्रत्येक पावलाला जवळच येतो. काय भाषा गोड आहे ज्ञानोबारायची. ज्ञानोबाराय बोलतात, सन्मुख शुला धावतया चपला ये प्रतिपदी जवळा मृत्यू जेवी. ज्ञानोबारायची भाषा, प्रत्येक पावलाला त्याचा मृत्यू त्याच्या जवळच येत असतो. कोणाच्या? त्याच्या. अजून बी त्याच्या. असं म्हणा की आपल्या, म्हणा की आपल्या, तसं प्रत्येक पावलाला आपण काय होत असतो, मृत्यूच्या जबड्यातच चाललेला असतो. आणि असं असताना सुद्धा आजच्या चिंतनात तुकोबारायची भाषा आहे, मरणा हाती सुटली काया. तर हे कसं शक्य आहे याचं उत्तर अर्ध्या तासात द्यायचं आहे आणि शेवट थांबवायचे. तर उत्तर आहे का, पहिलं उत्तर हे आहे, मरणा हाती सुटली काया म्हणजे या शरीराला मरावं लागत
नाही, म्हणजे हे शरीर सोडावं लागत नाही. कसं शक्य आहे? तुकोबारायांच्या बाबतीत शक्य आहे. पहिलं उत्तर आहे, तुकोबारायांनी हे शरीर सोडलं नाही. प्रयाण काळी देवे कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले, मानवी देह घेऊन निजधामा गेले, निळामने सकळ संता तोषविले, मरणा हाती सुटली काया. झालं. दुसरं उत्तर देतो. तुकोबाराय सांगतात काया मरणा हाती सुटली का बरं? तर उत्तर आहे का, आपली काया आणि संतांची काया याच्यात जमीन आसमानाचं काय आहे. संतांची काया सामान्य नाही, त्यांची ती काया काया नसते. मग गोविंद ते छंद. मग गोविंद ते काया, संतांच्या विचाराला कवसने घालणं फार कठीण आहे. गोविंद ते जीव नव्हे काया, कायानाम शरीर. मग त्यांचं शरीरच काय बनलं? गोविंद भेद नाही देवा तया. देवाचं शरीर आणि साधूचं शरीर याच्यात फरकच नाही. आणि मग दादानो, त्यांची जर कायाच गोविंद असेल तर गोविंदाला मरण असतं. मरण आहात काया. झालं. अजून सांगतो, त्यांची कायाच गोविंद आहे, कायाच भगवंत आहे. ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी, कीर्तनाचा परिणाम त्यांची काया प्रत्यक्ष ब्रह्म होते. आणि मग ऐका, ब्रह्म मरत का नाही? आणि म्हणून मरण हाती सुटली काया. तिने उत्तर दिली. चौथं उत्तर देतो. अहो, त्यांची काया काया नसते, देवच असते. देवच ना, तुकोबारायची भाषा आहे. अवघा देवची झाला बाई बरोनिया अंतरवाही. किंवा किंवा अजून तुको देवची बरे, देवची बरे तुका म्हणे बरे, देवाची बरे. ऐका, काय क्रांती आहे. संतांचं शरीर म्हणजे प्रत्यक्ष काय आहे? देवच. नीट ऐका, इथं जीव देव आहे, जीव ब्रह्म आहे या चर्चा नाही करत आपण. शरीर शरीर देव आहे. देवची बरे, देवची बरे. काय तुकोबारायचं बोलणंय बघा. तुकोबाराय सांगतात देह प्रत्यक्ष झाला देव. तुकोबाराय देह प्रत्यक्ष झाला देव. काय सुरुवात काय बीज बाजूनी केलेली आहे. आमा जन्म मरण आकार अशी कैसा ठाव. देह प्रत्यक्ष झाला देव. देहच जर देव झाला तर मरावं लागेल का? मरण हाती सुटली काया. तीन चार उत्तर झाली. चौथं उत्तर आहे का, त्यांची काया काय विषय कसा आहे? मरण हाती सुटली काया. महात्म्याची काया का मरण हाती सुटते? त्याचं कारण आहे, त्यांची काया म्हणजे तुकोबाराय सांगतात
निर्मळ हे काया बैसलिया ठाया आसने व्यापी देवराया निर्मळ हे काया अधिष्ठान तयाचे किती काय निर्मळ असते एका प्रमाणाने सांगतो सर्वांग निर्मळ चित्त जैसे विस्तार करत नाही अंगाचे तसे प्रकार पुष्कळ आहेत पण तीन अंगात वर्गीकरण करतो स्थूल सूक्ष्म आणि कारण त्यांचं स्थूल शरीर पवित्र झालेलं असतं कशामुळं जोवधी अच्युत सर्व काळ पवित्र तो देह त्यांचं सूक्ष्म देह पवित्र झालेला असतो त्याचं कारण आहे वासनाच राहिलेली नसते वासना नष्ट झालेली असते वासनेची बीज जळून जाय वासना संपली सूक्ष्म पवित्र नामचिंतनाने स्थूल पवित्र राहिलं काय कारण देह त्यांच्या जीवनात अज्ञान अजिबात शिल्लक राहिलेलं नसतं अज्ञानाचा त्रैकालिक अत्यंत अभाव असतो अज्ञान संपलं कारण पवित्र वासना संपली सूक्ष्म पवित्र आणि नामचिंतनानं स्थूल पवित्र अशी एक त्यांचं सर्वांग पवित्र असल्यामुळं निर्मळ असल्यामुळं मरणा हाती सुटली काया चार पाच उत्तर झाली अजून उत्तर आहे का त्यांची काया अर्थात त्यांचं हे शरीर का मरू शकत नाही मृत्यूच्या तावडीतून ती काया का सुटली तर त्याचं उत्तर आहे का तुकोबारायांनी उत्तर गोड दिलं त्यांचं शरीर असतंच कसं तुकोबाराय सांगतात सकळ चिंतामणी शरीर जरी जाय अहंकार समूळ आशा काय पुढं निंदा हिंसा द्वेष नाही देह कपट बुद्धी निर्मळ स्फटिक जैसा ऐका त्यांची काया मरणा हाती का सुटते मृत्यूच्या तावडीतून का सुटते त्यांना मरावं का लागत नाही त्याचं कारण आहे त्यांचं शरीर म्हणजे चिंतामणी त्यांच्या शरीरात काय काय नाही समूळ अहंकार गेलेला आहे समूळ आशा त्या शरीरातली निघून गेलेली आहे त्या शरीरात निंदा नाही द्वेष नाही हिंसा नाही देहबुद्धी नाही कपटबुद्धी नाही निर्मळ स्फटिक जैसा असं ते शरीर आहे म्हणून मरणा हाती सुटली काया का काया मरणा हाती सुटली ज्ञानोबरायची भाषा आहे ज्ञानोबराय सांगतात तयाचे शब्द सुखे म्हणू येते वेद ते सदेह सचिदानंद का न होते याचा अर्थ होती ज्यांचे बिसाद शब्द जर वेद म्हणत असतील तर ते सदेह सचिदानंद का न होते याचा अर्थ होती म्हणजे त्यांचा देहच काय आहे सचित आनंद आणि मग सचित आनंद मरत का मरत नाही ना म्हणून मरण हाते सुटली काया ऐका तुकोबारायाचं शरीर महाराजांचा देह म्हणजे प्रत्यक्ष सच्चिदानंदाची मूर्तीच आहे हो सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आमा सत चित आनंद एकत्र केलं घोटलं उकळलं गोठवलं एकत्र आणलं ते असं साच्यात टाकलं आणि त्या मूर्ती माहिती आहे आपल्याला मूर्ती लाकडाची मूर्ती असते चिखलाची मूर्ती म्हणजे मातीची मूर्ती पाषाणाची मूर्ती तांब्याची बोला की मूर्ती पितळाची
मूर्ती, चांदीची मूर्ती, सोन्याची मूर्ती, सच्चिदानंदाची कुठं मूर्ती असते का? पण संतांच्या जीवनातली क्रांती आहे देवा सच्चिदानंदाचीच मूर्ती. तुकोबाराय म्हणजे दुसरं तिसरं काही नसून प्रत्यक्ष सच्चिदानंदाची मूर्ती म्हणजेच महाराजांचं शरीर आहे. आणि मग सच्चिदानंदच काय असल्यामुळं मरणा हाती सुटली. ऐका, काय मरणा हाती सुटली त्याच कारण सांगतो. आता या कायेला मरावं लागत नाही, ती काया नसून ते ब्रह्मच आहे, ती काया नसून देवच आहे, ती काया सच्चिदानंद आहे, ती काया चैतन्य घन आहे. ऐका, काय वर्णन आहे चैतन्याचा? पुतळा चैतन्याचा असतोय, तांब्याचा असतो, पितळचा असतो. पण ज्ञानोबाराय म्हणजे कशाचा पुतळा? चैतन्य. कमाल कसं असतं बघा, हे आपलं पाठबी असतं, हे आपण रोज बी म्हणतो पण एवढं नाद करून लक्ष देत नाही. चैतन्याचा पुतळा ज्ञानोबा माझा, चैतन्याचा कुठं पुतळा करायला येतो का? काय कमाल आहे. संतांचं जीवन म्हणजे सच्चिदानंदाचा पुतळाच. आणि म्हणून मरणा हाती सुटली काया कशामुळं? विचारे या, निश्चय या. कोणता विचार? सदा विचारे तस्मात जीव जगत परात्मनः, जीवभाव जगद्भाव बाधे स्वात्मैव शिष्यते. विचार कोणता? ऐका, विचार कशाला म्हणायचं, विचाराचे प्रकार किती, विचाराच्या कक्षा कोणत्या कोणत्या, याचा विचार मी तुम्हाला आत्ता अजिबात सांगणार नाही. कारण आपल्या समोर घड्याळाचाही विचार आहे, तेव्हा अजिबात हा विचार वाढवत नाही, तुम्हाला विचार करायला अजिबात तकलीफ देत नाही, हे लक्षात ठेवा. पुष्कळ विचार आहे. म्हणून विचारे या, निश्चय या, विचारे देखी जे देहीचा धर्म, देही आत्मा तो आत्मयाची ठाई, या विचारे. आणि निश्चय कोणता? मी ते मी, तू ते तू, कुकुड हे लाडसे, याचे यास त्याचे त्यास, तुक्याने कास घातली येथील येथे, तेथील तेथे, वेगळ्या कुंठे कोण भारे, याला म्हणायचे निश्चय. कसं असतं बघा, जीवनात निर्णय आपण बऱ्याच वेळेला घेतो पण निश्चयावर येत नाही. कीर्तन ऐकताना आपण निर्णय घेतो, तंबाखू सोडायची खायची होय तरी म्हणा की, असा निर्णय घेतो. पण जय विठ्ठल झालं रे झालं, इथून बाहेर पडलं रे पडलं, रामभाऊ काढा. म्हणजे निर्णयाचं रूपांतर निश्चयात होत नाही. आणि दादानो, निर्णयाचं रूपांतर निश्चयात व्हावं असं वाटत असेल सांगतो. रजोगुणी माणसं निर्णय घेतात आणि सत्वगुणी माणसं निश्चयावर येतात. रजोगुण असला काय असतं, निर्णयामुळे अंतःकरणातली मलिनता वाढते आणि निश्चयामुळं अंतःकरणातलं मांगल्य वाढतं. निर्णयामुळं अंतःकरणातला रजोगुण बळावतो आणि निश्चय झाला की अंतःकरणातला सत्वगुण वृद्धिंगत होतो. ऐका, निर्णय आणि निश्चय कशाला म्हणतात? निश्चय लक्ष द्या, निश्चय होण्याकरता साधूच्या संताच्या सहवासातच जावं लागतं. बैसता संताचे संगती वळवाडे कमळाचे आपले सता संतांचे संगती कळवाले कमळापती आपले कोणीचं नव्हते निश्चय चित्ती दृढ झाला. या चरणाचे दोन अर्थ आहेत. एक अर्थ संतांचे संगती बैसता कमळापती कळवाले, हा एक अर्थ. आणि दुसरा एक अर्थ, हे कमळापती संतांचे संगती बैसता आपले कोणीचं नव्हते कळवाले, हे लक्षात.
दोन अर्थ आहेत. मुद्दा माझा इतकाच आहे, जीवन निश्चयावर येण्याकरता संतांच्या सहवासात जावं लागतं. महाराज म्हणतात निश्चयाच्या द्वारा आणि विवेकाच्या द्वारा काया मरणा हाती सुटले. आता मृत्यूला मी जिंकलं, मृत्यूच्या पलीकडेही काया गेले. पण महाराज जरी मृत्यूला जिंकलेलं असलं तरी वर्तमान काळामध्ये जोपर्यंत प्रारब्ध अवशिष्ट शिल्लक आहे तोपर्यंत तर तुम्हाला राहावंच लागणार आहे म्हणे हो. आणि मग तोपर्यंत तुम्ही तुमच्या जीवनामध्ये राहत असताना आता तुमची स्थिती कशी आहे सोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची. महाराज सांगतात आता आमच्या जीवनामध्ये खंती नासोनिया गेली. खंती शब्दाचा अर्थ काळजी. महाराज सांगतात आमची काळजी संपले, आम्हाला कसलीच काळजी राहिलेली नाही. ऐका जागे तुम्ही, माणसाला दोन प्रकारची काळजी असते. कशा कशाची? सांसारिक माणसाला एक काळजी असते आणि साधकाला एक काळजी असते. सांसारिक माणसाला काळजी भोगाची असते आणि साधकाला काळजी मोक्षाची असते. संपलं? साधकाला काळजी मोक्षाची, काही नाही उद्धार बस. आणि सांसारिक माणसाला काळजी भोग कधी भोगायला मिळतील. पण आता ऐका तुकोबाराने दोन्हीलाही उडून टाकलं. तुकोबारा सांगतात ना सोनिया गेली खंती, म्हणजे आम्हाला आमच्या जीवनातली भोगाचीही काळजी संपली आणि मोक्षाचीही काळजी संपली. कशी संपली? सोपं उत्तर देतो, आम्हाला भोगाची काळजी अजिबात नाही. अरे भोग भोगतो कोण? भोगावरी आम्ही घातला पाशा. संपलं? भोग भोगावरी द्यावा, भोगी झाला त्याग. गीती गाता पांडुरंग, इंद्रियाचा लाग आम्हावरणी चुकला. आम्हाला भोगाची काळजी नाही. आता काय राहिलं? मोक्ष. त्याची तरी कुठं काळजी आहे? मोक्ष तुमचा देवा, तुम्ही दुर्लभ तो ठेवा मनी भक्तीची आवडी. अरे आम्हाला काय मोक्ष? आम्हा घरी कामारी तेदाशी. असं आहे जीवन. थोडक्यात मोक्षाचीही काळजी नाही आणि भोगाची सुद्धा काळजी नाही. जरा ऐका, संतांच्या जीवनात संतांना देवाचं शुद्ध प्रेम मिळालेलं असल्यामुळं त्यांना भोग काय आणि मोक्ष काय. ज्ञानोबाराईची ओळी देतो. ज्ञानोबाराय सांगतात जयाची ये आवडी केली मजसे कुळवाडी, भोग मोक्ष बापुडी त्याजेली कुळे. आणि भोगालाही फेकून दिले आणि मोक्षालाही फेकून दिले. ऐका अजून एक ओळी सांगतो. ज्ञानोबाराय सांगतात, लय गुड बोलतात ज्ञानोबाराय सांगतात, माझी तनू आणि प्राण या दोन्ही पावा लेऊ श्रीचरण. माझे जे श्रीगुरू आहेत ना, माझे जे संत आहेत ना, माझे जे आराध्य भगवान आहे ना, त्यांच्या एका पायात माझं शरीर रूपी वाहन घालू आणि दुसऱ्या पायात प्राणरूपी वाहन. वाहन कळते का नाही? चप्पल चप्पल ठेव.
एका पायातली चप्पल कोणती? शरीर रूपी, आणि दुसऱ्या पायातली प्राणरूपी. माझी तनु आणि प्राण या दोन्ही पाऊवा लेऊ श्री चरण. पुढे ऐका, करू भोग मोक्ष निंबलो न पाया. आम्ही भोग आणि मोक्ष तर त्यांच्या वळून फेकून टाकतो, टाकून देतो. म्हणून आम्हाला आमच्या जीवनात काळजी नाही. नासोनिया गेली खंती, मग आता तुम्ही वावरत कसं, राहत कसं? सहज सहज स्थिती भोगाची. भोग कसा आहे? भोग हा शब्द आला रे आला की भोग हा शब्द सुखाला लागून कधीच येत नसतो. भोग हा शब्द माणसं दुःखाला लागूनच वापरत असतात, बरं का? असं म्हणतात का माणसं, काय करता हे 3.5 कोटीचा बंगला आहे की आमच्या नशिबात भोगायची पाळी? असं नसतं. माणूस असं कधी म्हणतो का, काय करता 47 लाखाची गाडी भोगायची वेळ आली? भोग हा शब्द सुखाला नसतो कधी चिटकलेला. भोग हा शब्द चिटकलेला असतो. महाराज सांगतात सहज स्थिती भोगाची, याचा अर्थ दुःखाच्या स्थितीमध्ये सुद्धा आम्ही आमची सहजता बिघडू देत नाही. खरं म्हणजे वेळ संपत आलेली आहे, त्यामुळे याचा विस्तार करणं कठीण आहे. 1-2 मिनिटात आपल्याकडून निवेदन करतो, दुःखाच्या स्थितीत सुद्धा आम्ही आमची सहजता बिघडू देत नाही. सहजता शब्दाचा अर्थ असा आहे, जी किंमत सुखाला तीच किंमत दुःखाला. जितक्या प्रेमानं आम्ही सुखाचा स्वीकार करतो, तितक्याच प्रेमानं दुःखाचा स्वीकार करतो. विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा तो कया मुका विठ्ठल. किंवा किंवा कसं आहे बघा, सुखाला जेवढा आम्ही स्वीकारतो, सुखात जितकं मस्त राहतो, तितकंच आनंदी आम्ही दुःखात राहतो. कारण आमच्या जीवनात सहजता प्राप्त झाली. ओवी देतो ज्ञानोबाराय सांगतात, अर्जुना समत्व चित्ताचे तेची सारजान योगाचे, तेत मनाने बुद्धीचे ऐक्याचे. अजून एक सांगतो ज्ञानोबाराय सांगतात, तरी गेली याची शेन करी न पवता चाडन धरी सोनिश्चळू अंतरी मेरू जैसा. ऐका काय ज्ञानोबाराय, तुकोबाराय, तुकोबारायचं प्रमाण सांगतो. तुकोबाराय सांगतात, स्मशानीच आमा निहालीची सुख या नावे कौतुक तुमची कृपा. तुकोबाराय सांगतात, स्मशानीच आमा निहालीचे सुख. निहालीचे म्हणजे बंगल्याचे, बंगल्यात जे सुख आहे तुकोबाराय सांगतात ते सुख आम्हाला स्मशानभूमीत मिळते. म्हणजे बंगला आणि स्मशान दोन्ही आम्हाला सारखंच वाटतं, याला म्हणायचं सहज स्थिती भोगाची. हे सांगायला सोपं आहे मला, सुख दुःख सांगायला सोपं आहे. प्रत्यक्षात अशी स्थिती होणं अत्यंत कठीण आहे आणि ती झाली पाहिजे. दोन्ही स्थितीमध्ये आमची समता ऐका अजिबात बिघडत नाही. सहज स्थिती भोगाची, सहजता दोन्ही स्थितीत. दुःखाच्या प्रसंगात सुद्धा आमच्या अंतकरणातली समता नाही बिघडत, याला सहजता म्हणतात. कसं आहे बघा, पडू नये दुष्काळ, पडू नये दुष्काळ, पण दुष्काळ जर पडलाच तर तुम्हाला बरं वाटतंय का? बोला की राव, नाही बरं वाटत, नाही बरं वाटत. आता ऐका, तुमच्या व्यवहारात उद्योगधंद्यात तुमचं दिवाळे निघू नये, निघू नये, घाबरू नका, निघत नाही, निघू नये. पण समजा निघालंच, निघालंच 1,12,000 झालं तर तुम्हाला बरं वाटतंय का सांगा? बोला की राव, नाही बरं वाटत. समजा गावचा पाटील रागावला आणि तुम्हाला गावातनं हक्कलून बाहेर दिलं, बरं वाटतंय का? बोला ना, नाही बरं वाटत, नाही बरं वाटत. ऐका, लक्ष द्या, लक्ष द्या. समजा तुमची बायको कर्कश असेल, नाही बरं का, तशी तशी नाही, पण समजा असेल तर बरं वाटतं का सांगा? नाही बरं वाटत. पुढे एक विचारतो अजून, समजा तुमची बायको मेली, घाबरू नका, पण समजा मरण पावली तर बरं वाटतंय का सांगा? नाही ना बरं वाटत. मग आता ऐका, हे सगळंच एका महापुरुषाच्या जीवनात घडलं प्रमाण पाठ आहेत, गेलेले संपलेले. हे सगळं घडलं तरी सुद्धा त्यांनी शांतपणे उत्तर दिलंय, बरे झाले देवा बाईल कर्कश दुष्काळे आठले द्रव्य निलामान काय प्रमाण कोपला पाटील, कोपला पाटील गावीचे हे लोक आता मज भीक कोण घाली काय, बरे झाले देवा
निघाले दिवाळे बरी या दुष्काळे पिढा काय पुढं पिढा केली पिढा केली ते झालं की दुष्काळे आटले द्रव्य नेला बरी या दुष्काळे बरे झाले देवा निघाले दिवाळे बरी या दुष्काळे पिढा गेली केली गेली महाराज गेली जर म्हणलं ना सगळं मुसळच केरात जात आहे केली सगळा अर्थ बदलतोय तिथं शब्द आहे केली बरी या दुष्काळे पिढा केली तुकोबाराय म्हणतात बरं झालं बरं झालं दुष्काळ पडला बरं झालं त्यानं पिढा केली बरं झालं पिढा झाल्यानंतर बरं झालं म्हणणं याचंच नाव आहे समता याचंच नाव आहे सहजता आणि ही सहजता जीवनामध्ये निर्माण झाली पाहिजे सहज स्थिती भोगाची सांगू का सहजतेलाच ज्ञानोबऱ्याने भक्ती म्हणले ते पहिली ना सरती तिची ना चौथी माझी आहे सहज स्थिती भक्ती ना सहजता रामायण असते काही मग चला रामायणातली एक आरती सांगतो आरतीतलं एक शेवटचं चरण सांगतो लय गोड आहे खूप गोड आहे शेवट सहज सिंहासनी राजा रघुवीर स्वंभावे तया पूजा उपचार सहजाची आरती वाद्यांचा त्याच्या माधवदास स्वामी आठवणा विसर सहज सिंहासनी अजून या सिंहासनाचा पत्ता शोधता आलेला नाही कुठं सापडत नाही हे सिंहासन जशी ज्ञानोबरायाची संजीवन समाधी समाधीच्या कुठल्याच प्रकारात कुठंच सापडत नाही तसं हे सहज सिंहासन सहजता हे सिंहासन आणि सहजता हीच आरती अशी जीवनामध्ये सहजता निर्माण व्हावी म्हणून तुकोबाराय सांगतात सहज स्थिती भोगाची आता न देखेशे झाले श्रम आले वर्म हाता हे आता श्रम न देखेशे झाले आता श्रम राहिलेले नाहीत कोणते कोणते श्रम आहेत किती किती श्रम आहेत आणि ते न देखेशे कसे झाले बरं का याचा विचार पुन्हा कधी भेट झाली तर बघू आपण बरं का न देखेशे झाले श्रम कोणते कोणते श्रम आहेत एकूण श्रम सहा आहेत अस्थी जायते वर्धते अपक्षीयते विपरिणमते आणि विनश्यते हे सहाही श्रम आता आमच्या जीवनात राहिलेले नाहीत सांगून टाकतो कशाला उगाच मागं पुन्हा हे बोलत येत नाही बोलत येत सांगून टाकतो ऐका पहिलं अस्थी अस्थी म्हणजे मातेच्या उदरात येणं हा पहिला श्रम आहे अस्थी सांगू हा अस्थी हा श्रम बलराम दादानी जिंकला ऐका लक्ष द्या कोणी जिंकला बलराम दादानी जिंकला कसा आहे देवकीच्या गर्भातून उदरातून तो गर्भ काढला आणि रोहिणीच्या गर्भामध्ये नेऊन घातला हे जगातली पहिली सर्जरी आहे जगातली पहिली सर्जरी अजून कोणत्याच EMS ला ह्याच्यातलं काही कळलेलं कसं केलं देवाला माहिती मला इतकंच म्हणायचंय अस्थी म्हणजे उदरात येणं हा श्रम जिंकला कोणी बलराम दादानी अस्थी जायते 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 म्हणजे जन्माला येणं कसं असतं उदरात आलं की 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले की जन्माला काय करावं लागतं यावंच लागतं पण हा श्रम भगवत पूज्यपाद शुकाचार्यानी जिंकला ते 12 वर्ष लपाले रे जिंकला की नाही पुढे सांगू का वैकुंठवासी प्राप्त स्मरणीय गुरुनाम गुरु सद्गुरु बंकट स्वामी महाराज हे सुद्धा आईच्या उदरामध्ये 18 महिने राहिले 18 महिने जिंकला नाहीतर दिवस पूर्ण झाले काय करावं लागतं यावंच लागतं बाहेर 18 महिने स्वामी महाराज आईच्या पोटात होते त्यांनी तो जायते हा श्रम जिंकला असते जायते पुढं काय वर्धते वर्धते म्हणजे दिवसा दिवस क्षणाक्षणाला मुलं काय मुलगा काय होत असतो वाढतच असतो जवळजवळ बाळ बळी वाढे वाढतच असतो पण हा वाढ होणं हा श्रम सनकादिकाने जिंकला अजूनही सनकादिक 5 वर्ष वयाच्या मुलाप्रमाणेच आहेत अजूनही त्याने तो जिंकला बरं का असते जायते वर्धते पुढं काय अपक्षी येते विस्तार होणं बदल होणं हा श्रम कोणी जिंकला भक्त श्रेष्ठ मारुतीरायाने बघा मारुतीरायाचा फोटो जशाला तसाच ते जन्माला आल्यानंतर जसे ते तसेच अपक्षी येते विस्तार होणं हा श्रम मारुतीरायाने जिंकला अस्थि जायते वर्धते अपक्षी येते आता पुढे काय विपरिणमते हा श्रम वृद्ध झालं की वृद्धाप्याच्या वेदना सोसाव्याच लागतात होतातच पण हा श्रम
भीष्माचार्याने जिंकला झालं. आणि शेवट काय विनश्यती हे शरीर एक ना एक दिवस टाकावंच लागतं नष्ट व्हावंच लागतं. हा श्रम जगद्गुरु तुकोबारायाने जिंकला. तुकोबारायाने हे शरीर वैकुंठाला नेलं. न देखेसे झाले श्रम आले वर्म भक्तीचे ते वर्म आले वर्म हाता हे. आणि म्हणून आता देवाहून आम्ही काही वेगळे नाही. तू काय म्हणे कैची केव कोठे जीव निराळा विठोबा सुटली काया विचारेया निश्चय काया मरणाहती सुटली. महाराजांची काया मरणाहती का सुटली नेमकं महाराजांची काया म्हणजे महाराजांचं तुकोबारायांचं शरीर कसं होतं एक मिनिटात सांगतो शेवट समाप्त करतो. महाराजांची सर्वात जास्त कीर्तनं तुकोबारायांची लोहगावला झाली. लोहगाव हे महाराजाच्या महाराजांच्या आवडीचं गाव मला वाटतं. म्हणूनच विमानतळ तिथं झालं काय कोणास ठाऊक. लोहगाव आवडीचं गाव खूप कीर्तन खूप कीर्तन. एक वेळेस काय झालं तुकोबारायांचं कीर्तन सुरू होतं. आता 400 वर्षापूर्वीचा काळ कशाची वीज कुठला प्रकाश काय होतो त्या काळात विना असेल का नाही कोणास ठाऊक. टाळ व्यवस्थित असतील का नसतील कोण जाणे काय परिस्थिती असेल कुठला मृदंग कशा कशाची ला साऊंड सिस्टीम कशाचा विकोन कशाचा मिक्सर काय अजून काय काय असते अजून ट्रबल आणि मिक्सर कुकर कुकर कुठलं काय होतो हे काय नव्हतं काय नव्हतं काय. एका गावामध्ये एक मृदंगाचार्य लिस्ट लागली त्या स्पीकरवाल्याच्या मागं जरा रिटर्न दे जरा रिटर्न दे जरा रिटर्न दे. ते बी बिचारा वैतागले काय म्हणले रिटर्न दे रिटर्न दे जरा रिटर्न वाजव म्हणे. जुन्या काळ जुन्या काळात काय होत हे आता इकडून 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 चौकडून काय हे जुने माणसं आता हे पाठीमागे आहेत का हे सगळे हे लोक हे सगळे काय होतं त्या काळात. संत मोतीराम महाराज संत मारुतराव महाराज संत माधव मामा हे संत श्रीराम महाराज काय काय खरा विचार केला तर बरं का आता किती सुविधा आल्या काही नव्हतं. तुकोबारायाचं कीर्तन महाराज कीर्तनात रंगले. मग तिथं प्रकाशाची व्यवस्था कशी करायची तर मग तिथं ते टेंबा असायचा टेंबा काय म्हणतात तुमच्याकडे त्याला टेंबा टेंबा एखादा असा लाकूड असायचं किंवा गज असायचा आणि त्याला त्या चिंध्या गुंडाळायच्या ते तेलात बुडवायचं आणि ते पेटवायचं त्याच्यातलं तेल कमी कमी होऊ लागले की पुन्हा त्याच्यावर तेल घालायचं तेल घालायचं कळतं ना चांगलं तेल घालायचं बरं असू दे सगळे लोक. टाळकरी कीर्तनात रंगले मृदंगाचार्य कीर्तनात रंगले श्रोते कीर्तनात रंगले. मग सगळेच कीर्तनात रंगले म्हणल्यानंतर ज्याच्या हातात तो टेंबा आहे तो सुद्धा रंगून गेलो त्यानं असा असा टेंबा धरलेला त्यानं असा रंगून गेला. महाराजांच्या कीर्तनात श्रोते रंगून जायचे आमच्या कीर्तनात श्रोते झोपे जातात. का बरं असं का होतं सांगू का त्याचा फरक. त्याचा फरक असा आहे महाराजांच्या कीर्तनात श्रोते रंगायचे आणि आमच्या कीर्तनात झोपी जातात. फरक हा आहे कारण असा आहे महाराजांचं कीर्तन देवासाठी असायचं. काय कळलं नाही पुढचं सांगायला पाहिजे वय लंगून जायचे सगळेच रंगले आणि तो टेंब्यातलं त्याच्यातलं तेल कमी 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 होत गेलं आणि अक्षरशः तो रंगला त्याच्या ध्यानातच नाही तेल ओतायचं. पूर्वीचे लोक तेल ओतत नव्हते जास्त तेल ओतायचे ध्यानातच नाही आणि अक्षरशः तो टेंबा विचला आणि मग राहिलेलं कीर्तन झालं कसं. मोठ्या महापुरुषाने चरित्र लिहिलंय महाराजांचं त्या चरित्रात तुकोबारायाचं लिहिलं गेलंय जेव्हा तो टेंबा विचला तेव्हा राहिलेलं कीर्तन तुकोबारायांच्या अंगातून प्रकाश बाहेर पडला आणि त्या प्रकाशावर राहिलेलं कीर्तन झालं. हा इतिहास आहे महाराज. म्हणून
ज्यांच्या अंगातून प्रकाश बाहेर पडतो असं ते शरीर असल्यामुळं मरणा हाती सुटली काया ज्ञानेश्वर भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने कधीतरी संत गेले तया ठाया देवराया पाववी असा आपल्या जीवनाचा प्रवास व्हावा. हे जी बडबड केली हे ओठातले शब्द कधीतरी पोटात जावे या बोलल्याप्रमाणे कधीतरी आपलं जीवन व्हावं अशी अपेक्षा या निमित्तानं करूया. वैकुंठवासी मातोश्री कलावंतीबाई विठ्ठलरावजी जायभाय या मातोश्रीच्या या 13व्याच्या निमित्तानं त्यांचे 3ही चिरंजीव नातू त्यांचा सगळा परिवार या परिवाराच्या अति स्नेहामुळं जवळपास 2-3 दिवस झाले इथं कीर्तनच चालू आहेत असे थोर थोर मंडळी या ठिकाणी येऊन गेलेली आहेत. आणि आज मला या चिंतनाचा योग प्राप्त झाला. या उभे राहिलेले सगळे आमचे टाळकरी सगळे गुणीजन गायक लोक आदरणीय पुरुषोत्तम महाराज मनोहर महाराज सगळे गोड गोड असे गुणी लोक गोड असे मृदंगाचार्य समोर येऊन बसलेले सगळे श्रोते परिसरातून अनेक भागातून खूप लांबून लांबून आलेले सर्व वैष्णव आपल्या सर्वांच्या चरणी मी अंतःकरणपूर्वक वंदन करतो नतमस्तक होतो. आणि कधीतरी आपल्या जीवनात या पद्धतीची वाटचाल घडावी आपलं जीवन अंतर्मुख बनावं मरणा हाती सुटली काया या उंचीपर्यंत आपल्या जीवनाचा प्रवास व्हावा अशी या निमित्तानं याचना करतो. चिंतन सेवेला पूर्ण विराम देतो. तुकाराम तुकाराम.